नमस्कार विद्यार्थी मित्रों, लर्न फ्रॉम होम एंड ऍक्टिव्हिटी बेस या चॅनल मध्ये मी श्री कांबळे डीडी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सर्वांना गुड मॉर्निंग करून प्रकरण क्रमांक 5 बीजगणित इयत्ता 10 यामध्ये आपण सराव संच 5.1 पासून सराव संच आज 5.4 याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रो, या संभाव्यता मध्ये देन आर द प्रोबेबिलिटी यामध्ये आपण अनेक उदाहरणांचा अभ्यास केला। अतिशय सोपा असे प्रकरण जास्तीत जास्त मार्क मिळवून देणार हे आज आपण शिकत आहोत। विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी या संभाव्यतेमध्ये अभ्यास 5.4 चा करताना काही व्याख्यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे। मग अशा या व्याख्या या ठिकाणी घटनेची संभाव्यता देन आर द प्रोबेबिलिटी ऑफ द इव्हेंट हिच्यामध्ये आपल्याला गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची संभाव्यता किंवा शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात। प्रत्येकदा मी व्याख्येचं वाचन करतो। गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात। यामध्ये आपल्याला एखाद्या ए ची संभाव्यता आपल्याला काढायची, त्याचं आपल्याला सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे। देर आर द पी रेशो ए एन ऑब्लिक ए छेद एन ऑब्लिक एस, म्हणजेच घटना ए मधील नमुना घटकांची संख्या, नमुना ए मधील नमुना घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशामधील एकूण घटकांची संख्या, या सूत्रानं आपल्याला या ठिकाणी एखाद्या घटनेची शक्यता काढता येते। विद्यार्थी मित्रो, शक्यता काढताना कशी शक्यता काढली जाते हे फार महत्त्वाचं आहे। मग त्याच्यासाठी आपण एखादं उदाहरण अभ्यास 5.4 मधील पाहूया। तर या ठिकाणी हे उदाहरण तुमच्या समोर लिहून ठेवले मी। दोन नाणी फेकली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा। दोन नाणी, आता दोन नाणी म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांना काही संभ्रम होत असेल, तर दोन नाणी ही दोन नाणी आहेत, छापा काटा। ही जर दोन नाणी मी फेकली, वरती फेकली, तर आपल्याला ह्याची शक्यता आहे। आपण पाठीमागच्या उदाहरण संग्रहामध्ये पाहिलेलं आहे, एक नाणं फेकलं, दोन नाणी फेकली, फासा फेकला, दोन फासे फेकले, पत्त्याच्या कॅटमधून काही पत्ते पत्ता काढला, म्हणजे अशा पद्धतीची आपण पाठीमागच्या उदाहरण संग्रहामध्ये संभाव्यता काढलेली आहे। त्याच धर्तीवरती अतिशय सोप्या पद्धतीची उदाहरणं आपल्या समोर या ठिकाणी आहेत। म्हणून दोन नाणी फेकली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा। आधी दोन नाणी फेकल्यानंतर काय त्यांनी विचारलंय? वरील पृष्ठभागावर कमीत कमी एक छापा मिळणे, वरील पृष्ठभागावर कमीत कमी एक छापा मिळणे, आणि दुसरं वरील पृष्ठभागावर एकही छापा न मिळणे, अशा या दोन घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची। म्हणून मी दोन नाणी फेकली असता आपल्याला प्रथमतः नमुना अवकाश काढायचा आहे। जसं आपण पाठीमागच्या उदाहरण संग्रहामध्ये नमुना अवकाश पाहिला, नमुना घटकांची संख्या पाहिली, त्याच पद्धतीने आपणाला या ठिकाणीही नमुना अवकाश काढायचा आहे। तो एस काढतो आपण, एस बरोबर आपण दोन नाणी फेकली, तो दोन नाणी फेकल्यावरती वरील पृष्ठभागावर काय मिळेल? दोन्ही पृष्ठभागावर छापा मिळेल, एच एच किंवा एक छापा एक काटा मिळेल, किंवा एक काटा एक छापा मिळेल, किंवा दोन्ही पृष्ठभागावरती काटा मिळेल, म्हणजे एच 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 टी किंवा टी एच किंवा टी टी, अशा पद्धतीने आपल्याला नमुना अवकाश या ठिकाणी मिळाला जातो। मग या नमुना घटकातील संख्या किती? 1 2 3 4, फार सोपं, 1 2 3 4, म्हणून या ठिकाणी नमुना घटकातील संख्या 4 आहे। आता त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय, पहिला प्रश्न काय आहे? वरील पृष्ठभागावर कमीत कमी एक छापा मिळणे आहे, म्हणून ए ची घटना ए बरोबर
वरील पृष्ठभाग कमी कमी एक छापा, मग एक छापा कुठे आहे, एक इथे एक छापा आहे, इथे एक छापा आहे, आणि इथे एक छापा आहे, म्हणजे एच 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 पी किंवा पी एच, नंबर ऑफ ए इज इक्वल टू थ्री. बघा याची घटना आपल्याला या ठिकाणी मिळाली की वरील पृष्ठभागावर कमीत कमी एक छापा मिळणे, आणि मग आपल्याला सूत्र टाकून पी ए बरोबर सूत्र आहे एन ऑब्लिक ए छे एन ऑब्लिक एस, म्हणजेच एन ए एन ए आपल्याला किती मिळाला, तीन मिळाला, आणि एन एस आपल्याला चार मिळाला. जर भाग जात असेल तर भाग द्यायचा, नसेल जात तर आपल्याला या ठिकाणी ए ची संभाव्यता किती मिळाली, तीन छेद चार मिळाली. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. ए ची घटना, ए ची घटना तीन छेद चार आहे, ए ची घटना तीन छेद चार आहे. अशा पद्धतीची उदाहरणं आपल्या पुस्तकात आहेत. आता दुसरं यामध्ये त्यांनी विचारले वरील पृष्ठभागावर एकही छापा न मिळणे, वरील पृष्ठभागावर एकही छापा न मिळणे. मग बी ची घटना, बी बरोबर बी ची घटना आपल्याला या ठिकाणी काढायची. बी ऑब्लिक बरोबर बी किती आहे घटना, बी ची घटना वरील पृष्ठभागावर एकही छापा न मिळणे, व एकही छापा म्हणजे टी टी टी, म्हणजेच एन ऑब्लिक बी बरोबर किती आहे एक. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायची, बी ची घटना काढायची, संभाव्यता बी ची काढतो किंवा आपल्याला या ठिकाणी बी ची संभाव्यता काढायची. बी बरोबर सूत्र एन छेद बी छेद एन ऑब्लिक एस बरोबर, या ठिकाणी आपल्याला मिळालेली होती बी ची घटना एक, एन ऑब्लिक एस आहे चार. म्हणजे विद्यार्थी मित्र आता आपल्याला एक छेद चार जर भाग जात असेल तर, द्या नसेल तर तसा ठेवा, नाही जात, म्हणून बी ची संभाव्यता एक छेद चार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण वेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी सोडवू शकतो. आपण यानंतर एखादं दुसरं उदाहरण पाहूया. विषय नंबर दोन, दोन फासे फेकले असता एकाच वेळी फेकले फेकले असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. क्वेश्चन नंबर दोन, दोन फासे एकाच वेळी फेकले असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. अकरा एक पृष्ठभागावरील पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमी कमी 10 असणे.
पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे, त्यामध्ये दुसरं दिले पृष्ठभागावरील अंकाची बेरीज तेहतीस असणे, तिसरं दिले पहिल्या फासावरील अंक दुसऱ्या फासावरील अंकापेक्षा मोठा आहे, अशा पद्धतीचं हे उदाहरण दिलं। उदाहरण दिल्यानंतर आपल्याला त्यांनी काय विचारलं हे पद्धतशीरपणे पाहणे महत्त्वाचं आहे। दोन फासे एकाच वेळी फेकले, आता फासा हा फासा आहे, तर अशा पद्धतीचे दोन फासे एकाच वेळी फेकले तर आपल्याला त्या ठिकाणचा नमुना अवकाश पाहणं फार महत्त्वाचं आहे। पण आपल्याला या ठिकाणी नमुना अवकाश पाहायचा आहे दोन फासे फेकल्यानंतर एस बरोबर एक 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 दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा किंवा दोन एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा नमुना अवकाश आपण लिहितोय। तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा चार एक चार दोन चार तीन चार 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 पाच चार सहा पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच सहा सहा। म्हणून या ठिकाणी नमुना घटकातील संख्या एन ऑब्लिक एस बरोबर नमुना घटकांची संख्या 36 आहे, नमुना घटकांची संख्या 36 आहे। पण आपल्याला पहिला त्यांनी प्रश्न विचारला, पहिला प्रश्न विचारला होता पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ए बरोबर एची संभाव्यता बरोबर वरील पृष्ठभागावरील संख्या कमी कमी 10 असणे, बेरीज 10 असणे। कोणाकोणाची बेरीज 10 आहे ती बघूया आपण। नऊ चार दोन चार चार इथं चार आणि सहा चार सहा पाच पाच सहा चार सहा चार परत एकदा बघूया चुकू नये म्हणून। वरील पृष्ठभागावर अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे, एक पाच आणि पाच दहा घेतली आपण, पाच आणि पाच दहा चार दहा घेतली आपण। विद्यार्थी मित्र या ठिकाणी या तीन संख्या आपल्याला मिळाल्या, म्हणजेच एन ऑब्लिक ए बरोबर तीन, एक दोन तीन, म्हणजे फार सोपं आहे। पण आपल्याला या ठिकाणी सूत्रानुसार पी ए बरोबर त्याचं सूत्र आपल्याला माहित आहे एन ऑब्लिक ए छेद एन ऑब्लिक एस, एनईची घटना किती आहे तीन,
संख्येत एनएस आपल्याला 36 आहे. भाग जात असेल तर भाग द्यायचा जाईल. 3 × 3, 3 × 3, 3 × 2 = 6 म्हणजे 1/2 म्हणजेच ए ची घटना ए ची संभाव्यता एक छेद दोन आहे. असं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर द्यायचं म्हणजे विद्यार्थी मित्र तुम्हाला मार्क देताना कुठेही मार्क कट होणार नाही. अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्र आपल्या पुस्तकामध्ये उदाहरण आहेत. छानपैकी सोडवायची अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रों जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राइब करा. तुम्ही जर नवीन व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करा. इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. हा जो लूप तयार होतो हा आपल्याला जसं वर्गात बसल्यासारखं आपल्याला वाटतं म्हणून या ठिकाणी हे व्हिडिओ तुम्ही परत परत पाहू शकता ऐकू शकता. नंतर आपण दुसरा उदाहरण या ठिकाणी दिले. दुसरं पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे म्हणून आपण याला ची घटना ए ची घटना ए बरोबर काय दिली पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे मग 33 असणे बघा बी आपण बी ची घटना लिहिते बी ची घटना दुसरं उदाहरण म्हणून बी ची 33 आपल्याला पृष्ठभागावर अंकाची बेरीज 33 असणे मग 33 कोणाची बेरीज आहे बघा 33 बेरीज नाही कमी कमी 6 × 12 बेरीज आहे म्हणून या ठिकाणी हा रिक्त संच आहे. याच्यामध्ये काहीच नाही म्हणून एन ऑब्लिक बी बरोबर 0 म्हणून आपल्याला या ठिकाणी बी ची संभाव्यता बी बरोबर एन एन ऑब्लिक बी छेद एन ऑब्लिक एस एन ऑब्लिक बी किती 0 आणि एन ऑब्लिक किती 36. विद्यार्थी मित्र बी ची संभाव्यता 0 आहे 0/36 आहे असं उत्तर आपण या ठिकाणी बी ची संभाव्यता 0/36 आहे. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी 2 नंबरचं उदाहरण सोडवलं आहे. विद्यार्थी मित्र 3 नंबरला आपण काय दिले ते बघूया. पहिल्या फासावरील अंक दुसऱ्या फासावरील अंकापेक्षा मोठा आहे. पहिल्या फासावरील अंक म्हणजे हा पहिला फासा हा पहिला फासा पहिल्या फासावरील अंक दुसऱ्या फासावरील अंकापेक्षा मोठा आहे म्हणजे या ठिकाणी सी ची संभाव्यता आपल्याला काढायची एन ऑब्लिक सी बरोबर पहिल्या फासावरील अंक मोठा आहे. पहिल्या फासावरील अंक मोठा आहे कोणापेक्षा दुसऱ्या अंकापेक्षा म्हणजे या ठिकाणी हा 2, 1, 2, 2, 2, 2, 3, 3, 9, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6, 4, 1, 4, 3, 4, 5, 4, 4, 6, 5, 1. पहिल्या फासावरील अंक दुसऱ्या फासावरील अंकापेक्षा मोठा आहे म्हणजे हा मोठा आहे 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6, 6, 1. हा एक मोठा आहे म्हणजे आपल्याला एन ऑब्लिक सी बरोबर 1, 1, 2, 3, 4, 5 संख्या मिळाली म्हणून या ठिकाणी सी ची संभाव्यता बरोबर सी इज इक्वल टू एन ऑब्लिक सी भागिले एन ऑब्लिक एस म्हणजेच एन ऑब्लिक सी किती 5 आहे तर हा आहे 36. जर भाग जात असेल द्या भाग जात नाही या ठिकाणी भाग जात नाही म्हणून सी ची संभाव्यता 5/36 आहे.
अशा पद्धतीची आपल्याला ही उदाहरण या ठिकाणी सोडवता येतात। अजून एखादं तिसरं उदाहरण या प्रकरणाबद्दल बघूया। क्वेश्चन नंबर 4, अंकाची पुनरावृत्ती न करता अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली तर पुढील घटनांची संभाव्यता काढा। घटना ए साठी दोन अंकी संख्या विषम असेल, घटना ए ती संख्या विषम असेल, दुसरं बी घटना बी ती संख्या 5 पटीत असेल, अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्र आपल्याला उदाहरण दिले। या उदाहरणातून अंकाची पुनरावृत्ती न करता संख्या तयार करायची, म्हणजे एस ऑफ एस बरोबर आपल्याला पुनरावृत्ती न करता पहिली संख्या आहे 23, 25, 27, 29 परत 32, 35, 37, 39 पुन्हा 25, 35, 57, 59 पुन्हा 72, 75, 75, 79 परत 92, 93, 95, 97 अशा पद्धतीच्या या घटना आपल्याला मिळतात, म्हणजेच आपल्याला एन ऑब्लिक एस नमुना अवकाश 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 नमुना घटकांची संख्या आपल्याला या ठिकाणी 20 मिळाली। विद्यार्थी मित्र पहिला प्रश्न त्यांनी दिलाय, घटना ए ची संख्या विषम असेल, घटना ए ची विषम संख्या असेल, विषम संख्या म्हणजे बघू आपण विषम संख्या 23, 27, 32, 35, 37, 39 विषम संख्या
57 59 73 79 93 95 97 या ठिकाणी या विषम संख्या आहेत म्हणजे घटना ए ची संभाव्यता एन ऑब्लिक ए बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 म्हणजे अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्र याचं एन ऑब्लिक ए सूत्र टाकून आपण उत्तर काढू शकता. एन ऑब्लिक ए ची घनता पी ची घनता संभाव्यता एन ऑब्लिक ए इज इक्वल टू एन ऑब्लिक एस म्हणजेच आपल्याला 14/20 भाग जात असेल तर द्यायचा नसेल तर तसा ठेवायचा. दोन्ही भाग जाईल 2 7 14 2 10 20 म्हणजे 7/10. अशा पद्धतीची उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये आहेत. आज आपण या ठिकाणी अनेक प्रकारची उदाहरणं घेतली. सर्वांना आवडले असतील तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांना आयकॉन ती बेल दाबा. विद्यार्थी मित्र आज या ठिकाणी थांबूयात. या प्रकरणामधील हा शेवटचा घटक आपण या ठिकाणी पाहिला. सर्वांना धन्यवाद देतो. नमस्ते.